मंडळी, मुंबईच्या लोकलची या शहराची लाईफलाईन अशी ओळख आहे. पण तुम्ही आम्ही त्या लाईफलाईनच्या मुळावरच उठला आहोत का? कारण तुमच्या आमच्या वाईट सवयींचा फटका आता लोकल सेवेला बसतोय. लोकलच्या प्रवासात काही ना काहीतरी खाऊन त्याचं रॅपर किंवा पाण्याच्या रिकाम्या बाटल्या आपण बिनदिक्कत ट्रॅकवर फेकून देतो. प्रवाशांनी केलेल्या या कचऱ्यामुळंच मुंबईच्या लोकलचं गणित बिघडतंय. नेमकं काय होतंय जाणून घेऊया एबीपी माझाच्या रिपोर्टमधून. कधी कधी तुम्ही टाकलेली एखादी पाण्याची बॉटल किंवा एखादा निर्माल्यातला नारळ किंवा दुसरा एखादा कोणता तरी कचरा, याच्यामुळे संपूर्ण मुंबईची लोकल व्यवस्था ही कोलमडू शकते, ठप्प होऊ शकते. असं जर तुम्हाला मी सांगितलं तर कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण ते खरं आहे. ते कसं खरं आहे ते आपण पाहूया. रेल्वेनं प्रवास करताना खिडकी बाहेर पाहिलं की हेच चित्र दिसतं आणि याला कारणीभूतही रेल्वे प्रवासीच आहेत. अनेक प्रवासी रॅपर पाण्याच्या बाटल्या ट्रॅकवर फेकतात, त्यामुळे रेल्वेची वाहतूक अनेकदा विस्कळीत होते. जसं की तुम्ही इथे बघताय, ट्रॅक क्रॉस करण्यासाठीचा हा एक पॉईंट आहे आणि या पॉईंटमध्ये जर एखादी प्लॅस्टिकची बॉटल किंवा एखादा नारळ किंवा अशाच प्रकारचा दगड किंवा इतर काही गोष्टी जर अडकल्या तर त्याच्यामुळे ट्रॅक चेंज होत नाही आणि याला पॉईंट फेल झालं असं म्हणतात आणि अखेर रेल्वेची सेवा ही बंद पडते. हे कोणत्या ठिकाणी होतं? ज्या ठिकाणी फास्ट ट्रॅक आहे, ज्या ठिकाणी स्लो ट्रॅक आहे, हे ट्रॅक जॉईन होतात, एकमेकांना जोडलेले असतात, त्याच ठिकाणी हे होतं. त्यामुळे फास्ट आणि स्लो अशा दोन्ही लाईन एकाच वेळी ठप्प होतात. मुंबई मंडळासाठी जे आहेत 4 स्वच्छता रथ जे आहेत ते इथे नेमण्यात आलेले आहेत आणि या 4 स्वच्छता रथाच्या सहाय्याने जे आहे रात्रीच्या वेळेला जेव्हा कॉरिडोर मार्जिन असतो किंवा जे मेगा ब्लॉक्स असतात रविवारी, त्या मेगा ब्लॉक्सच्या दरम्यान जे आहे त्या 4 स्वच्छता रथांच्या माध्यमातून जे आहे आपण कचरा उचलण्याचं काम करतो. मुंबई उपनगरीय वाहतूक संघटनेनं थेट मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भातील कारवाईची मागणी केली आहे. मागे 8 दिवसापूर्वी आमची DRM बरोबर मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये आम्ही विचारले की बाबा हे प्रवासी संघटनेबरोबर मीटिंग घेण्याचे हेतू काय, तर ते म्हटलं का आम्हाला जे ट्रॅकमध्ये जे कचरा टाकला जातो म्युन्सिपाल्टीनी त्याकरता आम्ही एक गाडी बनवली, व्हॅक्यूमने आम्ही खेचून घेतो. आमचं 1 crore याच्यावर खर्च होतं. संबंधितांना इशारा देऊ इच्छितो का या कुठेतरी म्युन्सिपाल्टीने कचरा टाकायचा रेल्वेमध्ये थांबवलं नाही तर आम्ही उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटना सर्व प्रवाशांच्या संघटनांतर्फे आम्ही निदर्शने आंदोलन करून याला वाचा फोडायचा आम्ही प्रयत्न करू. या कचऱ्यामुळे आजवर अनेक ठिकाणी ट्रॅकचे पॉइंट फेल होण्याच्या घटना घडल्या आहेत. अंधेरीमध्ये 9 November 2022 ला, बांद्र्यामध्ये 22 April 2023 ला, दादर ते परेल दरम्यान 30 June 2022 रोजी, ठाणे ते कळवा दरम्यान 28 June 2022 रोजी आणि कल्याण ते ठाणे दरम्यान 16 March 2022 रोजी पॉइंट फेलच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी रेल्वेकडून काही उपाययोजनाही केल्या जात आहेत. ट्रॅकवरचा हा लाखो क्युबिक मीटरचा कचरा उचलण्यासाठी मध्य रेल्वेला तर एक खास मशीन बनवावी लागली. या मशीनचं नाव आहे व्हॅक्युम असिस्टेड ट्रॅक क्लिनर मशीन. ही मशीन ट्रॅकवर चालत असतानाच बाजूला असलेला कचरा व्हॅक्युमच्या पंपद्वारे स्वतःकडे ओढून घेते आणि ट्रॅक क्लीन करते. पण अशा प्रकारची मशीन बनवावी लागली हे देखील एक आश्चर्यच आहे, कारण मुंबईच्या या ट्रॅकवर इतक्या मोठ्या प्रमाणात कचरा हा आजूबाजूच्या वस्त्यांमधून टाकला जातो. ट्रॅकवरचा कचरा साफ करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्यात, पण प्रवाशांनीही असा कचरा होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. आपण देखील एक जबाबदार प्रवासी म्हणून ही जबाबदारी उचलायला हवी आणि ट्रॅकवर एखादी बॉटल फेकायच्या आधी, निर्माल्य फेकायच्या आधी, कचरा फेकायच्या आधी हा विचार करायला हवा की ट्रॅकवर कचरा टाकल्यामुळे येणाऱ्या काळात किती लोकांना याचा त्रास होऊ शकतो. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.